आज आपल्या सगळ्यांना कळलं असेल, आज दुपारी समोरच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील लांडवडीला आले होते. टीव्हीवर बातम्या चालू झाल्या, बंद दरवाज्याच्या आड चर्चा. आता माझा लांडवडीचा दरवाजा कधी बंद नसतोच, सगळे दरवाजे उघडे असतात. त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की बाबा जयंत पाटलांची सभा गोडेगावला आहे आणि लांडेवाडीला तुमच्या शाळेमध्ये जे हेलिकॉप्टरचं हेलिपॅड आहे ते वापरायची आम्हाला परवानगी द्या. मी म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही. मी वळसे पाटलांच्या कानावर पण हे विषय घातला की बाबा ते तिथं उद्या येत आहे. वळसे पाटील म्हणाले ठीक आहे, ते आले. आता मला जर समजा तसं काही बंद दरवाज्याच्या आत चर्चा करायची असती तर मी हेलिपॅडवर गेलो असतो. मी माझा जनदरबार लोकांना अटेंड करत राहिलो, गर्दी होती आज भरपूर. मग ते उतरले आणि उतरले मला फोन फोन केला म्हणजे शाळेतून माझ्या की अडळरावजी चहा प्यायला येऊ का. मी म्हटलं आता मला सांगा, राजकारण जरी काही असलं तरी एखादा माणूस आपल्याला म्हणतो चहा प्यायला येऊ का, तर आपण काय म्हणणार नाही ना बाबा माझ्याकडे यायचं नाही. पण आता अर्थात त्यांचा अजेंडा वेगळा असेल, त्यांना वेगळ्या पद्धतीने पसरवायचं असेल. पण या अशा बारीक सारीक गोष्टी या इलेक्शनवर परिणाम करत असतात. माझं मन साफ आहे, माझ्या मनात जे आहे तेच ओठावर आहे. त्यामुळं अशा चर्चा करणार मगाचपासून मला सगळ्या मीडियावाल्यांनी हैराण करून टाकलं, काय चर्चा झाली. म्हटलं डोंबल्याची चर्चा झाली, काय चर्चा करणार अजून. मला वळसे जयंत पाटलांनी विचारलंय किंवा काय चाललंय वळसे पाटलांचं. म्हटलं मी तुम्हाला सांगतो जयंतराव, 100% वळसे पाटील मोठ्या मताधिकाऱ्यांमध्ये त्याला त्यांचे सगळे कार्यकर्ते होते, अगदी जगन्नाथ बापू होते, किशोर धांगट होते, सगळी मंडळी होती. म्हटलं वळसे पाटलांची जागा मोठ्या मताधिकाऱ्या निवडून येईल मला खात्री आहे. असो आज मतदानाला जास्त दिवस राहिलेले नाही, प्रचाराला इनमिन 8 दिवस आठवडाभरच राहिलाय आणि हा प्रचार करत असताना आपल्याला बऱ्याचशा ठिकाणी पोहोचायचं आहे. आणि मतदान करत असताना आपण गांभीर्याने विचार करा पुढच्या 5 वर्षाचा. 5 वर्षाचा विचार करत असताना गेले 15 वर्षाचा सुद्धा आपण विचार करा की ह्या गावामध्ये ह्या परिसरामध्ये वळसे पाटलांनी आणि आढळरावांनी काय काय कामं केली आणि अजून कोणी केली. मला अभिमानानं सांगावं असं वाटतं, वळसे पाटलांनी तर कोट्यवधीची कामं केली, पण मी आमचे सगळे सहकारी ह्या गावातले, मी आता नाव नाही एक दुसऱ्याचं घेत सगळ्यांचंच नाव एक करून सांगतो की ह्या 5 वर्षामध्ये नाही म्हटलं तरी 10 कामाच्या वर आहेत गाव कामं आहेत या गावामध्ये टाकली. आता नुकतंच आपलं फुटाणवाडीला 40 लाख रुपयाचं सभा मंडप आपण तिथं टाकलेलं आहे. फुटाणवाडीमध्ये छोटी मोठी 10 लाखाची 15 लाखाची अनेक कामं आहेत. ही ताकद आपल्याला करण्यासाठी ही प्रक्रिया अशीच चालू राहण्यासाठी आपल्याला या निवडणुकीमध्ये जबाबदारीनं मतदान करायचं आहे.